नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। की मंडळाच्या नोंदीत कामगारांना आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यासंबंधित पोलीस विभागाला शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले असून या आदेशाची प्रत जोडलेली आहे। कामगार मंडळाच्या नोंदीत माथाडी कामगारांना संरक्षण देण्याबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाण्यात देण्यात आलेले आहेत, मात्र तुर्भे MIDC परिसरातील मेसाई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड अमर युनिव्हर्स 42 येथे कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या कामगारांना व्यवस्थापन तसेच तुर्भे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून कोणतेही कारण न देता काम करण्यात मज्जाव करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना प्रणित हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम नाईक यांनी केला आहे। ही टोळी आपल्या तुर्भे येथील MIDC मध्ये D42 म्हणून एक कंपाऊंड आहे, त्या तिकडे काम करत होती आणि या टोळीमध्ये जवळजवळ 7 ते 8 सदस्य सध्या तरी आहेत, कारण जसं जसं काम वाढतं त्या पद्धतीने माणसंही वाढवावी लागतात। परंतु आता गेले 4 महिने सातत्याने ही टोळी आमच्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना अचानकपणे येऊन तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक येऊन आदेश देतात आणि ते काम थांबवतात, याचाच आम्हाला संताप आणि याचाच आम्हाला विरोध आहे। ते कामच करू नये। महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या कुठल्याही कामगाराने तिथे काम करू नये अशा पद्धतीचे आदेश देण्यात आले। वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना घनश्याम नाईक यांनी विरोधी पक्षाच्या दबावाला बळी पडूनच तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कामगारांना काम करण्यापासून रोखत असल्याचे म्हटले आहे। नाही, काम रोखण्याबद्दल तर त्यांनी काही कारणच दिलेलं नाही आहे, परंतु आम्ही जेव्हा त्यांना विचारायला गेलो तेव्हा त्यांनी आमची भेट सुद्धा आम्हाला नाकारलेली आहे, आमची कोणतीही पत्रकं घेतलेली नाही आहेत, कायदेशीर पत्रकं आमच्याकडे कोणती आहे हेही तपासण्यात आलेलं नाही आहेत, आणि त्याच्यामुळे इथे थोडंसं संशयास्पद वातावरण निर्माण होत आहे। नक्कीच त्यांच्यावर कुठला तरी दबाव आलेला असेल। मी तुम्हाला आता सांगितलं की विरोधक काही कमी नाही, शिवसेनेला ज्या पद्धतीने आज तुम्ही बघताय, विरोधक ज्या पद्धतीने काल आता 2-4 दिवसापूर्वीची प्रकरणं देखील तुमच्या डोळ्यासमोर आहेतच, आणि म्हणून एखादी संघटना जेव्हा वाढते किंवा कामगारांना कुणाकडून न्याय मिळतो, ज्यावेळेस कामगार त्या संघटनेच्या बाजूने वळतात, लक्षात आलं की नाही, विरोधकांच्या पोटात दुखणं साहजिकच आहे ना। कामगारांच्या न्याय हक्काकरिता लढणाऱ्या हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश सरचिटणीस घनश्याम नाईक यांच्यासह संघटनेचे सचिव राजेश महाडी, उपाध्यक्ष विजय गवई, जितेंद्र कांबळी, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष घोसाळकर, सरचिटणीस एकनाथ दुखंडे, उपाध्यक्ष शिरीष पाटील, प्रदीप वाघमारे, अंबदास नवले इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। संघटनेच्या कामगारांना कामापासून रोखण्यात येत असल्याने याबाबतची तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्त, कामगार मंत्रालय, गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे, त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई होईल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त करतानाच या कामगारांना न्याय न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। या इथल्या तुर्भ्याचे जे असिस्टंट पोलीस कमिशनर आहेत, त्याच्यानंतर डेप्युटी पोलीस कमिशनर, आणि एक लेटर आम्ही इथल्या पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे सध्या। त्याच्या व्यतिरिक्त मंत्रालयामधले कामगार आयुक्त आहेत मुश्रीफ साहेब, त्यानंतर गृहमंत्री आहेत दिलीप वळसे पाटील साहेब, यांना देखील आम्ही पत्रक दिलेलं आहे। नक्कीच वर आमच्या जे काही कामगार मंत्रालय आहे याच्यामध्ये दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील। बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज या महाराष्ट्रामध्ये शिवशाहीचं सरकार आहे। माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव साहेब आज ज्या पद्धतीने काम करत आहेत, आज आम्हीही त्याच पद्धतीने त्यांना अभिप्रेत असलेली संघटना इथे चालवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत। मी आज इथे एक भूमिका तुम्हाला सांगेन आमच्या संघटनेच्या वतीने, जर ह्या कामगारांना न्याय मिळाला नाही तर यापुढे शिवसेना स्टाईलने इथे आंदोलन करण्यात येईल आणि त्याच्यानंतर जे काही होईल त्याला जबाबदार हे पोलीस प्रशासन असेल। कॅमेरामन सौरभ जाधवसह कोमल डांगे, जनादेश वृत्तवाहिनी करिता।